नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या या बुधवारच्या स्पेशल स्टॉक सिरीजमध्ये, जिथे आपण कंपन्यांची माहिती घेतोय, वेगवेगळे स्टॉक्स फाइंड आउट करतोय, त्यांचे सेक्टर काय आहेत, कंपन्यांचं परफॉर्मन्स काय करतात, कंपन्यांचं ऍक्च्युली गोल काय, ते परफॉर्म कसं करतात, विजन असेल आणि त्यांचं फंडामेंटल, अशी सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आशा करतो ही सिरीज तुम्हाला आवडत असेल. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, याचा अपडेट आणि फीडबॅक तुम्हाला अवश्य द्यायचा, कारण तुमचे जेवढे फीडबॅक येत राहतील तेवढे आम्ही नवनवीन कंपन्या याच्यामध्ये शोधत राहून तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. मित्रांनो, हे असंच अभ्यास करत असताना आम्हाला आणखीन एक कंपनी आज सापडली आणि छान गोष्ट याच्यामध्ये अशी वाटली की सध्याच म्हणजे 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये हिचा आयपीओ आला होता आणि त्याच्यानंतर कंपनीचा चार्ट मी पाहिला तर एक चांगला हायर हाईज बनवताना दिसतोय, म्हणजे एक चांगल्या अपट्रेंड मध्ये आहे तो. आणि हे सगळं अनालिसिस करत असताना थोडं मी कंपनीचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायला गेलो तर एक गोष्ट छान वाटली की अरे ही कंपनी तर पुण्यातलीच आहे, ओके. आणि असं वाटलं याच्यामध्ये की कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस ऑल ओव्हर इंडियामध्ये करते, पण कंपनीचा मेन बेस पुणे इथे आहे. मग म्हटलं चला अजून थोडं डीप अनालिसिस करूया, काय आहे कंपनी, नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करतो. तत्पूर्वी मित्रांनो, असे व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत तुम्हाला नेहमी हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. याचबरोबर टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल किंवा आपला कम्युनिटी ग्रुप असेल, त्यांच्या लिंक खाली दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा, कारण कुठून ना कुठून अशी माहिती तुमच्यापर्यंत प्रत्येक आठवड्यामध्ये पोहोचत राहील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, या कंपनीचं नाव तुम्हाला आवडेल ऐकायला की ही कंपनी आहे WTI कॅब्स. आता कॅब्स म्हणलं ओला उबेर या सोडून दुसरी नावं लोकांना नॉर्मली आठवत नाही त्याच्यामध्ये, पण एक मी अभ्यास असा याच्यामध्ये केला की अरे हे WTI कॅब हे नाव असं आहे ना, दिसायला तरी असं काय रेअर आहे, पण ऍक्च्युली बिझनेस खूप कंपनी चांगला करते आणि चांगल्या लेवलला कंपनीचा परफॉर्मन्स पण चालू आहे. म्हणलं चला थोडी हिस्ट्री काढून बघूया ही WTI कॅब नक्की काय आहे आणि तुमच्या पण वॉचलिस्टमध्ये अजून एक स्क्रिप्ट ऍड होऊन जाईल. तर मित्रांनो, WTI कॅब्स काय करते आपण आधी थोडक्यामध्ये बघूया. महत्वाची गोष्ट काय, WTI हा त्याचा एक शॉर्ट फॉर्म आहे. फुलफॉर्मचा जर विचार करायला गेले तर वाईस ट्रॅव्हल इंडिया लिमिटेड हे कंपनीचं नॉर्मली नाव आहे. आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर नॉर्मली मोबिलिटी सोल्युशन्समध्ये, एम्प्लॉय ट्रान्सपोर्टेशनमध्ये आणि महत्वाची गोष्ट कार रेंटलमध्ये कंपनी काम करते, ओके. म्हणजे कंपन्यांना पण सर्व्हिस ही कंपनी प्रोव्हाइड करत असते. आता महत्वाचं याच्यामध्ये जर विचार करायला गेलं तर 130 शहरांमध्ये भारतामधल्या कंपनीचा प्रेझेन्स आहे, म्हणजे एक चांगला मजबूत प्रेझेन्स आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. आणि महत्वाची गोष्ट, कंपनीची सुरुवात झाली 2009 साली, भले ती 2024 मार्केटमध्ये लिस्टेड झाली तरी पण. आणि महत्वाची गोष्ट, कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस आहे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र येथे, ओके. पिंपरी चिंचवड बेस्ट कंपनी आहे याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट काय, तर कंपनीचा एक चांगलं नेटवर्क कंपनीने बनवलेलं आहे याच्यामध्ये, ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आम्हाला असं जाणवली की कंपनी नक्की काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ते तुम्हाला थोडं सांगावं, म्हणजे तुम्हाला पण कळेल की ऍक्च्युली स्कोप आहे का नाही ह्या सेक्टरमध्ये. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट, कार रेंटल सर्व्हिस आहे याच्यामध्ये, ओके. नॉर्मली बजेट कार टू लक्झरी कार पण तुम्हाला रेंटलवर ही कंपनी प्रोव्हाइड करते, ओके. अगदी तुम्हाला वाटलं ना कधी की मर्सडीज घेऊनच फिरायला जायचं WTI कॅब कडे सगळं असतात, ही काही मार्केटिंग नाही करत किंवा खरेदी विक्रीचा कुठलाही सल्ला नाहीये किंवा कुठली आमची इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये नसते, जस्ट एक माहिती पर्पजने आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ओके. आता महत्वाची गोष्ट असते एम्प्लॉय ट्रान्सपोर्टेशन, कंपन्यांशी डायरेक्ट टाय अप करतात, त्यांच्या लोकांना पिक करणे किंवा कंपनीपर्यंत घेऊन जाण्याचं काम करते. त्याच्यानंतर एंड टू एंड एम्प्लॉय ट्रान्सपोर्टेशन, एअरपोर्ट ट्रान्सपोर्टेशन आहे, ओके. याचबरोबर फ्लीट मॅनेजमेंट असेल, ओके. मोबिलिटी टेक्नॉलॉजी सोल्युशन, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे 7-8 प्रकारच्या गोष्टी कंपनी प्रोव्हाइड करते, प्रोजेक्ट साठी पण करते. एखाद्या कंपनीचा स्पेशल प्रोजेक्ट असेल तर तुम्ही तेवढ्यापुरती पण कंपनीच्या गाड्या हायर करू शकता, ओके. आहे ना छान याच्यामध्ये सर्व्हिसेस. आता कारण काय, येणाऱ्या काळामध्ये लोकांना काय होतं की स्वतःच्या गाडीत जाण्यापेक्षा कधी कधी ऍक्च्युली वैताग येतो ना ट्राफिकचा वगैरे, पुण्यात तर तुम्हाला माहिती काय अवस्था आहे, तर अशा कंडिशनला ह्या कंपन्यांना थोडा बेनिफिट जास्त राहतो. यानंतरची एक उत्तम गोष्ट आम्हाला याच्यामध्ये आढळली की कंपनीचा पोर्टफोलिओ काय काय आहे, बाबा काय काय कंपनीकडे गाड्या आहेत. तर याच्यामध्ये असं समजलं की कंपनीकडे इकॉनॉमी कार पण आहेत, म्हणजे अगदी छोट्या नॉर्मली ज्या कार असतात, ओके, हॅचबॅक त्या पण त्याच्यामध्ये आहेत, ओके. वॅगनर सारख्या असतील किंवा सेंट्रो वगैरे अशा ज्या छोट्या कार असतात त्याच्यामध्ये, प्लस काही कॉम्पॅक्ट कार्स आहेत, मिड साईज SUV पण आहे त्याच्याकडे,
फुल साईज कार असेल, जसं तुम्हाला मी म्हणलं मर्सिडीज असेल, बीएमडब्ल्यू असेल, हे पण त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे. याचबरोबर मिनी बसेस आहेत, लक्झरी कोच आहे त्याच्यामध्ये, ओके, किंवा कार्पोरेट शटल्स आहेत. असा सगळ्यात चांगला मोठा बेस आहे गाड्यांचा, कारण तुम्हाला नॉर्मली कोण ना कुठल्या प्रकारची गाडी घेऊनच जात असतो. जर शॉर्ट डिस्टन्स असेल तर आपण नॉर्मली इकॉनॉमीचा विचार करतो, पण लॉंग डिस्टन्स असेल तर मोस्टली आपल्याला चांगल्या गाड्यांची गरज असते, तर ही कंपनी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करते. ओके, यानंतर ना मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की कंपनीचं जर पाहायला गेलं तर एवढं सगळ्या प्रकारच्या ओन व्हेकल, प्रीमियम सेगमेंट असेल, एमयूज असतील, ईव्हीज आहेत कंपनीकडे, सेदान कार्स आहेत, प्लस काही गोष्टी कंपनी रेंटेड पण घेते, म्हणजे तुम्ही तुमची गाडी पण कंपनीमध्ये भाड्याने देऊ शकता आणि त्याच्यावरून तुम्ही कमिशन घेऊ शकता आणि कंपनी कंपनीचा बिझनेस करत राहणार आहे. याच्यामध्ये एमयूव्ही असतात, ओके, प्रीमियम कार्स आहेत आणि सेदान आहेत हाय क्वालिटीच्या, हे तुम्हाला याच्यामध्ये कंपनी रेंटेड पण घेते लोकांकडून, ओके, आणि त्याच्यावरती कंपनी बिझनेस करणार आहे. ओके, आता यानंतर ना सगळ्यात उत्तम गोष्ट आम्हाला याच्यामध्ये सापडली की कंपनीचा जो काही रिव्हेन्यू जनरेट करते कंपनी तो कसा आहे याच्यामध्ये, त्याच्यावर थोडा फोकस करूया आपण. ओके, तर याच्यामध्ये पाहिलं आम्हाला याच्यामध्ये की स्पॉट रेंटल बिझनेस जो आहे ना, बिझनेस टू बिझनेस म्हणजे कंपन्यांना जो प्रोव्हाइड करतो त्याच्यामधून जवळपास 40.5% कंपनीला बिझनेस येतो, जो टोटल रिव्हेन्यू आहे त्याच्यामधला 40% हिस्सा त्याचा आहे. स्पॉट रेंटल म्हणजे आपण जे अचानक बुकिंग करतो, कुठं जायचं असेल तर ॲप काढेल अमुक करेल, त्याच्यामधून कंपनीचा रिव्हेन्यू 0.05% आहे, म्हणजे थोडा नगण्य डायरेक्ट कस्टमरशी, जसं आपण ओला वगैरे कॅब बुक करत असतो त्या पद्धतीचा, पण तो तेवढा स्ट्रॉंग नाही आहे याच्यामध्ये. एम्प्लॉय ट्रान्सपोर्टेशन जे कंपन्यांबरोबर फिक्स डील असतात, वर्षावर्षाचे करार केले जातात गाड्यांबरोबर, तर याच्यामधून येणारा रिव्हेन्यू 25%, म्हणजे एक चांगली हिस्सेदारी आहे. त्याच्यानंतर ना मॅनेज सर्व्हिस प्रोव्हायडिंग मधून 8%, लॉंग टर्म रेंटल मधून 15% आणि एअरपोर्ट काउंटर्ससाठी जवळपास 11.5% कंपनी रिव्हेन्यू येते, म्हणजे जो काय कंपनीकडे येणारा प्रत्येक 100 रुपये आहे ते अशा पद्धतीने डिवाइड होऊन येणार आहेत. ओके, यानंतर ना आपण बघूया की हे पहिलं कंपनीचं रिव्हेन्यू मॉडेल, कंपनीचं जॉग्राफिकल प्रेझेन्स पण बघा. ओके, यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले ना तर दिल्ली असेल, मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, कोलकाता, अशा मेन मेन सिटीमध्ये आहे, कारण मोठं पब्लिक तर जास्त प्रमाणात या मेन सिटीमध्येच आहे, तिथे कंपनीचा प्रेझेन्स आहे. आणि क्लायंट बघा, नोकिया असेल, मायक्रोसॉफ्ट, टेस्को, वेदांता, इंडिगो असेल, कोको कोला, रेनॉल्ड, हिताची, चेली, ह्यासारखे काही रेप्युटेड क्लायंट्स कंपनीकडे आहेत. ओके, कारण काय यांच्याकडे मोठा बेस असतो ना, मोठे मोठे एम्प्लॉईज आहेत, तर इथे कंपनीला एक चांगला रिव्हेन्यू जनरेशनला स्कोप सापडत असतो. आता मित्रांनो यानंतर ना आम्ही पाहिलं की हे सगळं करतायत बाबा, यांचं काय व्हिजन बघ काय आहे याच्यामध्ये, कारण ते पण इम्पॉर्टंट आहे, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो. कारण मला असं वाटतं की कंपनी नुसती आत्ता कंपनी चांगली आहे डझंट मॅटर, माझं म्हणणं आहे कंपनीकडे गोल्स काय आहेत, तर कंपनीचं गोल्स याच्यामध्ये की मार्केटमध्ये एक लीडरशिप आम्हाला अचीव करायचे, कस्टमर सॅटिस्फिकेशन, कारण जी कंपनी कस्टमर सॅटिस्फिकेशनवर फोकस करते ना ती नेहमी सर्व्हिस स्टँडर्ड लेवललाच ठेवणार आहे, आणि जी कंपनी सर्व्हिस स्टँडर्ड लेवलला ठेवते कस्टमर मोस्टली त्यालाच अप्रोच जास्त होतात, लक्षात ठेवा, भले कॉस्ट इफेक्टिव्ह नसेल तरी, कॉस्ट महाग असेल तरी लोक त्यालाच निवडायचा प्रयत्न करतात. सस्टेनेबल प्रॅक्टिसेसवर कंपनी फोकस करते. व्हिजन काय याच्यामध्ये, ओके, प्रेफर्ड पार्टनर फॉर ट्रान्सपोर्टेशन सोल्युशन, त्यांना ट्रान्सपोर्टेशन मध्ये नंबर वन व्हायचे, एक इकोसिस्टम त्यांना सगळी ट्रान्सपोर्टेशन मधली करायची, लोकांसाठी वापरता येईल अशी. ओके, आणि अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आम्हाला दिसल्या की गोल आणि व्हिजनच्या बाबतीत तरी कंपनी प्रॉपर दिशेने चालू आहे किंवा जाते याच्यामध्ये. ओके, तर अशा गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात कुठल्याही एखाद्या कंपनीचं अनालिसिस करत असताना. याचबरोबर मित्रांनो आपल्याला महत्वाचं, आम्ही हे सगळं करत असताना थोडं शॉर्ट अनालिसिस पण केलं की कंपनीकडे महत्वाच्या काय काय स्ट्रेंथ्स आहेत, विकनेस आहेत, ऑपॉर्च्युनिटी काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत. तर मोस्टली मी विकनेसवर बोलेल की सगळं चांगलं चांगलं तर आपण चर्चा करतोय, पण महत्वाची गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या बिझनेसला लोकल कॉम्पिटिशन पण खूप सारं भेटतं, प्लस काही लिस्टेड पार्टनर्स पण आहेत, समजा ओला असेल, उबेर, रॅपिडो मार्केटमध्ये येते आणि अजून बरेच पार्टनर्स आहेत, किंवा लोकल मार्केटमध्ये अनलिस्टेड छोटे मोठे बरेच कॉन्ट्रॅक्टर असतात की ज्यांचे असे बिझनेस असतात, ते पण एक थोडा थ्रेट असतो. ओके, कारण बऱ्याच वेळेला लोकल लेवलला एखादा डील क्लोज करायला मग प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. त्यानंतर ना रेग्युलेटरी चॅलेंजेस, आपण बघतो की वरच्यावर काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, बऱ्याच वेळेला आपण अशा ह्यांचे जे काही ट्रान्सपोर्टेशनमध्ये लोक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांच्या वरच्यावर संप असतील, बंद असतील पाहायला मिळतात. कारण काय होतं, ही जी काही सर्व्हिस आहे ना ही मोस्टली बॉटमशी जास्त कनेक्टेड आहे, त्यामुळे तिथे प्रॉब्लेम चॅलेंजेस येऊ शकतात.
फ्युल प्राईज साहजिक आहे जर वाढत राहिल्या तर साहजिक आहे रेटवर फरक पडतो, कॉस्ट वाढते आणि अचानक जर असं काही मोठ्या प्रमाणात कमी जास्त झालं तर मग कंपन्यांना तिथे थोडा प्रॉब्लेम्स फेस करावा लागतो. कधी कधी ड्रायव्हर शॉर्टेज खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या इंडस्ट्रीला फेस करावं लागतं. ड्रायव्हरच नाही आला तुमच्याकडे किती गाड्या असून काही उपयोग नाही आहे, कारण त्यांना तसं त्या पद्धतीने त्यांना सस्टेन ठेवावं लागतं. ओके, तर हा प्रॉब्लेम येतो. अपॉर्च्युनिटी तर चांगल्या आहेत कंपनीला, ग्रोईंग इकॉनॉमी असेल, सस्टेनेबल ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे, लॉजिस्टिक सेक्टर डेव्हलप होते त्याच्यामध्ये बरोबर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम पण डेव्हलप होईल आणि याचबरोबर थ्रेट्स आहेत, इकॉनॉमिकल डाऊनटर्न्स असतील, रेग्युलेटरी चॅलेंजेल, नॅचरल काही प्रॉब्लेम झाला कुठे पुण्यात पूरच आला काय आला तर स्टॉप होऊन जाते सिस्टीम सगळी याच्यामध्ये. ओके, तेवढ्या दिवसापूर्वी. तर मित्रांनो असं होतं हे नॉर्मली शॉर्ट अनालिसिस ज्याच्यामध्ये समजतं आपल्याला की कंपनीच्या भक्कम बाजू कुठले आहेत, वीक बाजू कुठले आहेत. मोस्टली मी नेहमी वीक बाजूला जास्त फोकस करतो कारण साहजिक ह्याच्यावर कंपनीने काम करणं जास्त महत्वाचं आहे. ज्यांची जी स्ट्रेंथ आहे ती तर ऑलरेडी त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहेच, पण इथे काम केलं तर अजून तो मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये ग्रो होत राहू शकतो. ओके, आता हे सगळं आपण अनालिसिस केल्यानंतर ना आम्हाला असं आढळलं की याचं बाबा साला शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे हे थोडं पाहूया आपण. आणि हा जेव्हा आम्ही पाहिला गेलो याच्यामध्ये तर आम्हाला असं आढळलं प्रमोटर्स कंपनीचे जवळपास 69% आहेत, म्हणजे मजबूत हिस्सेदारी प्रमोटरने ठेवलेली. आणि साहजिक आहे आत्ताच कंपनी मार्केटमध्ये आली आहे त्यामुळे काय खूप मोठे याच्यामध्ये चढउतार अजून तरी झालेले नाही आहेत. भविष्यात समजा त्यांनी अजून काय विकायचा प्रयत्न केला तर बघूया. त्यातल्या त्यात FIs 2% आहेत आणि DIs 4%, म्हणजे FIs DIs अजून त्या मनाने त्याच्यामध्ये नाही आहेत कारण एक नॉर्मली पेनी कॅप प्रकारात ही कंपनी मोडते. ओके, आणि पब्लिकची हिस्सेदारी 24% आहे याच्यामध्ये. ओके, तर हे नॉर्मल होतं कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. आता पुढच्या याच्यामध्ये कन्सेप्ट पाहूया. तत्पूर्वी सांगेल तुम्हाला पण अशी माहिती जाणून घ्यायची असेल, योग्य वेळी गायडन्स पाहिजे असेल तर खाली डिमॅटची लिंक दिलेली त्यावर जाऊन तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि आमच्याशी कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून अशा कंपन्यांचं पूर्ण अनालिसिस आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. ओके मित्रांनो, याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट शिकायला मिळेल याच्यामध्ये, ती म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. आता फंडामेंटल अनालिसिस का महत्त्वाचं आहे तर थोडं कंपनीविषयी जाणून घेऊ. मार्केट कॅप आहे 724 कोटी, म्हणजे जसं मी म्हटलं एक पेनी कॅप प्रकारामधली ही कंपनी, कारण आत्ताच मार्केटमध्ये आलेली आहे, एक छोटा बेस आहे. पण साहजिक आहे, लक्षात ठेवा, पेनी कॅपच उद्या स्मॉल कॅप होणार आहे, स्मॉल कॅपच उद्या मिड कॅप, लार्ज कॅप आणि ब्ल्यू चिपमध्ये जाणार आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये काही तेवढं पॉटेन्शियल आहे का, तरच अशा कंपन्यांना तुम्हाला वॉचलिस्टमध्ये ॲड करायचं आहे. स्टॉकचा पीई आहे 31.2 आणि इंडस्ट्रीयल पी आहे 49. ओके, म्हणजे जर इंडस्ट्रीचा विचार करायला गेलं ह्या ट्रान्सपोर्टेशनचा तर हा स्टॉक आत्ताच्या कंडिशनला तरी अंडर परफॉर्म करतोय असं आपण म्हणू शकतो. डेप्ट आहे कंपनीवर 27.3 कोटी. ओके, सेल्स ग्रोथ आहे 113% जी मजबूत आहे असं म्हणू शकतो आपण आणि प्रॉफिट ग्रोथ आहे जवळपास 152%. ओके, तर मित्रांनो हे कंडिशन का सांगितल्या तर सेल्स आणि महत्वाची गोष्ट आहे, प्रॉफिट आपल्याला जास्त महत्वाचं आहे, याचबरोबर डेप्टला फोकस करणं पण तेवढंच गरजेचं आहे. ओके, तर डेप्ट नॉमिनल आहे याच्यावर असं नाही आपण म्हणू शकत की अगदीच कमी आहे, तर कंपनीच्या व्हॅल्युएशननुसार बऱ्यापैकी डेप्ट कंपनीवर आहे. पण महत्वाची गोष्ट सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ कंपनी सस्टेनेबली चांगली करते याच्यामध्ये, तर थोडा फोकस करा. आता कसं आहे की हे जवळपास आत्ताच मार्केटमध्ये आलेली कंपनी आहे. ओके, तर त्याच्यामुळे एका वर्षामध्ये तुम्ही लगेच मोठा अंदाज लावू शकत नाही आहे. पण जर मी टेक्निकल चार्टचा अभ्यास केला, जर थोडं फंडामेंटल पाहिलं, थोड्या अपॉर्च्युनिटीज पाहिल्या, तर असं वाटतं की कंपनी एक अपॉर्च्युनिस्टिक कंपनी मार्केटमध्ये येते आहे. ओके, ह्या बिझनेसमध्ये आपल्याला शोधायला लागणार आहे अजून की याच्यामध्ये टफ फाईट कोणकोण देऊ शकतं याच्यामध्ये, जे लिस्टेड आहेत प्लस काही अनलिस्टेड मार्केट आहे याच्यामध्ये, आणि प्लस तुम्ही पण जाणता की कशा पद्धतीने ह्या कंपन्यांचं अजून काय बघायचं आहे. माझ्याकडून मी मॅक्झिमम इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं आहे जेणेकरून चांगल्या कंपन्या तुम्हाला अशा पद्धतीने शोधता येतील. तर मला सांगा बरं, WTI कॅब्स ही कंपनीची जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो, तुम्हाला कशी वाटली कंपनी याच्यामध्ये प्रत्येकाने कमेंट करायची, व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हालाही स्टॉक मार्केट इन डिटेलमध्ये शिकायचे, मग टेक्निकल अनालिसिस असेल, फ्युचर ऑप्शन्स असेल, वर्कशॉप असेल, तर हे तुम्ही अगदी डिस्काउंटेड प्राइसमध्ये सध्या जॉईन करू शकता. गणेश उत्सवाची एक स्पेशल ऑफर चालू आहे, 880-280-90-90 कॉन्टॅक्ट करा, संपूर्ण माहिती जाणून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, आम्ही बजाजची EMI फॅसिलिटी पण अगदी नो कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करतोय, ती पण तुम्ही जाणून घेऊ शकता. म्हणजे अगदी ज्यांचा प्रॉब्लेम असतो की माझ्याकडे पैसे नाहीत ॲडजस्ट होत पण मला शिकायचे, यांच्यासाठी एक चांगला पर्याय आम्ही आत्ता घेऊन आलेलो आहोत. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ कसा वाटला ना हे प्रत्येकाने सांगायचं, कारण लक्षात ठेवा जास्तीत जास्त कमेंट आणि लाईक्स आम्हाला असे नवनवीन टॉपिक शोधणे, त्याच्यावर रिसर्च करणे ह्याला प्रोत्साहित करत असतात आणि तुमच्या वेळेत आम्ही कमी वेळात घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.